नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात आणि ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एप्रिल लागू सोमवार काही बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी भाजप शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी अजित पवार यांनी केला तुमच्यात जर हिम्मत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आवाहनही त्यांना भाजपला दिलं बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला निर्णय वेगवान विकास गतिमान असं हे सरकार म्हणतंय पण निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान अशी स्थिती या सरकारची असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वादाच्या बोऱ्यात अडकलेले अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे मुंबई सत्र न्यायालयातील आजच्या सुनावणीत बच्चू कडू यांच्यावर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय राहुल गांधी आणि अदानी मुद्द्यांवरून संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज होऊ शकले नाही तेरा मार्च पासून सुरू झालेला हा कामकाज चालणार आहे या अधिवेशनातून जनतेला काय मिळालं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार असे सहाशे तहसीलदार बावीसशे नायब तहसीलदार संपावर जाणार आहे राजपत्रित वर्ग दोन नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड पे पेमुळे पदांच्या अस्तित्वाच्या न्याय मागणीसाठी रुपये त्रेचाळीसशेवरून अठ्ठेचाळीसशे रुपये करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पत्कारले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कापूस पिकासह सर्वच शेतमालाला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील नेरी चौफुलीवर शेतकऱ्यांच्या तर्फे रस्ता रोको आणि धरणे आंदोलन केलं जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सुरत कोर्टाने राहुल गांधींच्या दोन हजार एकोणीसच्या वक्तव्यासंदर्भात दिलेल्या निकालाविरोधात राहुल गांधी आज याचिका दाखल करणार आहेत सुरत न्यायालयाने तेवीस मार्चला राहुल गांधींना दोषी ठरवलं होतं आज याचिका करताना राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे राहुल गांधींना आय पी सी कलम चारशे नव्याण्णव आणि कलम पाचशे नुसार दोषी ठरवलं होतं त्याच दिवशी राहुल गांधींना जामीन मिळाला होता आणि शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी तीस दिवसांची स्थगिती देण्यात आली होती न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात जाता यावं यासाठी हा वेळ दिला जातो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अवकाळी नुकसान विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत या सरकारचा पायगुण चांगला नाही हे आल्यापासून राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येतं त्यावेळी मराठी माणूस पेटून उठतो असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहे राज्यात महाविकास सरकार असताना ते कोणत्या परिस्थितीत अस्तित्वात आलं हे पेटून देण्यासाठी सभा घेणार होतो पण मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार